महासत्तेकडे चालायचा वाटचाल करायची असेल तर शिवाजी महाराजांसारखा विचार दुसरा त्यांच्यापेक्षा दुसरा विचार असू शकत. या ठिकाणी मी जे मला दृश्य पाहायला मिळतं तुमच्या म्हणजे चॅनलच्या आता बरेच चॅनल्स आहेत एवढे सगळ्या चॅनलच्या माध्यमातून जे आम्ही पाहतो आपल्या टीव्हीवरती तिथं खास करून तुम्हाला सांगतो ना हे जी चळवळ आहे किंवा चळवळ म्हणण्यापेक्षा जर राग आलाय ना किंवा जे काय म्हणतात जे रस्त्यावर उतरले किंवा जे ज्यांनी संपूर्ण जनला राग आलाय ह्या संपूर्ण अवमानकारक जे वक्तव्याचा हा सामान्य लोकांना आलाय त्या त्या पक्षाचे जे कोण ज्यांनी आहेत प्रत्येक जण सामाजिक आणि राजकीय ह्याला सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रतिकृती किंवा एक पुतळा तिथं व्यासपीठावर ते असतो त्याला हार घालणं हे ठीक आहे का त्यांचे ज्यांच्यावरती जेव्हा असं जेव्हा अपहकार जेव्हा वक्तव्य केलं जातं किंवा हे बाकीचं संपूर्ण लिखाण केलं जातं सिनेमाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही सेन्सर बोर्ड ज्याला म्हणतो आपण त्यातनं व्यवस्थित सेन्सर होत नाही त्यावेळेस का म्हणजे का सगळे मुख घेऊन गप असतात हे लोक कुठे गेला मग त्यांचा शिवाजी महाराजांवर प्रेम आणि ज्यावेळेस खोशालींनी जे वक्तव्य केलं आज सगळ्यात मोठं म्हणजे ज्येष्ठ म्हणण्यापेक्षा मोठं म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ वयाने ज्येष्ठ आज महाराष्ट्राच्या राजकारणात वयाने जर सगळ्यात ज्येष्ठ कोण असेल तर पवारसाहेब त्या व्यासपीठावर नितीन गडकरी होते त्या व्यासपीठावर आणि सगळी म्हणजे ज्येष्ठ लोक आहेत ज्यावेळेस असतात जेव्हा वक्तव्य होतं त्याचं कुठंतरी त्याच्या भाषणात त्यांनी उल्लेख करायला हवा होता का केला नाही मला माहित नाही मी काय त्या खोशालीचा मी काय विरोधात नाही त्या खोशालीच्या विरोधात नाही त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे आणि अशी प्रवृत्ती जर त्याच्यात वाढ व्हायला लागली तर तुम्हाला सांगतो ना विकृती ह्या देशामध्ये पसरल्या मुळातच आता अशा वक्तव्यामुळं विकृतीचा आता वाढत वाढायला लागली आहे ही जर जास्त वाढली तर काय बघणार मला सांग काय चाललंय देशामध्ये स्त्रियांचा सन्मान काय सन्मान ओ गॉड सन्मान त्या काळात कधी कोणी सन्मान केला जात होता आज काय 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 बघतो एवढे तुकडे केले हे केलं किती वाईट राग येतो राग आणि मग त्याच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं ज्या ज्या महापुरुषांच्या बद्दल कोणी असू दे ज्यांनी आयुष्य वेचलंय त्यांचं या संपूर्ण कुठल्याही चळवळीसाठी त्यांचं पण योगदान आहे या संपूर्ण सगळ्यांचं त्यांचा अवमान होऊ नये याकरता आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली या संपूर्ण जेवढे योद्धे होते त्यांच्या धर्मस्थळात जे का असतील त्यांचं मोठमोठे जरी असले ते त्यांचं प्रतिमा किंवा त्यांची स्टॅच्यू किंवा हे ते कुठं आपल्याला त्यांच्या त्या त्या धर्मस्थळात पाहायला मिळत नाही एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहेत जे त्यांची फोटो किंवा त्यांचं प्रतिकृती किंवा स्टॅच्यू हे त्या ह्याच्यात आपल्या देवघरात आपण ठेवतो का तर एक भावना आहे एक श्रद्धा आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण जी आज पत्रकार परिषद घेतली मी बोलवली आपण सगळे आलात त्याच्या कारणच मुळात आहे की ह्या पुढं ह्या अगोदर सुद्धा निषेध अनेकांनी केले पण ह्या पुढं अवमान करायचा कोणी प्रयत्न केला अशी प्रवृत्ती जरी तरी कुठल्या व्यक्तीने विचार जरी केला तर त्याला नेस्तनाभूत करण्याचा हा आम्ही निर्धार केलेला आहे खेचून काढली पाहिजे काय करावं लागेल ते करी आम्ही करणार आहोत आणि त्यामुळं आजची ही जी पत्रकार परिषद आहे ही निर्धार शिव सन्मानाची ही पत्रकार परिषद आहे 28 तारखेला त्या संदर्भात पुन्हा ह्याच ठिकाणी
आपण त्याच 28 तारखेला त्याचा पुढचं वाटचाल काय असणार आहे त्याच्या संदर्भात पुन्हा आपली भेट होईलच. आज या प्रसंगी फार बोलणं उचित ठरणार नाही. त्या त्या टप्प्यात आल्यानंतर वेगवेगळ्या हे त्याला हटवलं गेलंच पाहिजे. प्रवक्ता जो आहे त्रिवेणी त्याची हकलपट्टी तर केलीच पाहिजे. आज मला सांगा की नरेंद्र मोदींनी रायगडावर येऊन संपूर्ण दर्शन घेऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करून ही सुरुवात केली. आज ते तरी त्यांनी तरी त्यांनी विचार केला पाहिजे. ते करतील आणि मला खात्री आहे. आणि यांचा ह्याच्यात कुठलाही राजकीय पक्षाचा काही संबंध नाही काही नाही. काही की विकृती ही विकृती असतात. त्याला पक्ष नाही आणि जात नाही पात नाही काही नाही.